ते एक बर झालं बर का, ते गणेश आलं आणि त्यांनी बानूसनी धीर धराय सांगितला. आणि देवन संघ बानू कुठं कुठे गेली तत तत जायला बी सांगितलंय. पर ते म्हणलं ते काही चुकीचं नाही बघ. बानूची भक्ती आहे देवांवर, ते समज एका दिवसात इसरून कसं चालल र. अरे होय की नाही कोण म्हणतय, पर ही समज कशा पायी ती देवानं बानूला सांगाय पाहिजे का नको. हा सांग बरं तूच. मी तुम्हासनी एकच सांगते, उगान हाय ते विचार ह्यांच्या आणि बानुता यांच्या डोसक्यात भरवू नका. ए गंगे तू आम्हाला शिकवू नको बर का, अदुगर सांगून ठेवतोय. चांगलं सांगितलं असतं ना तर काय बी बोलले नसते म्या, ध्यानात ठेवा. म्हणजे माझा पोरगा आजा मेळच्या मनात काय पाय वंगाळ बनवतो वय ग. ये शेवंती रांग्या, अरे गप बसक, उगा तंट करू नका. जेवण तयार आहे तेच सांगायला आले होते. ए गंगे जा बानूला घेऊन ये, समधी एकत्र बसून जेवूया. वय आजा तू आ म्हणला म्हणून बर का, नाहीतर हिला जाऊनच असत. रंगा कोण आहे ती, उग जवा बघाव तवा माझ्या पोराला काय बाय बोलत असती. ये शेवंत अगं जाऊ दे ना, चल जेवाय घे. वय म्या वाड आहे घेती. आजा आहे. अगं गंगे काय झालं. राजा आहे. अगं काय आजा आहे आजा आहे, मोर काय बोलणार आहेस का. नाही बानुताई नाही ती आतमध्ये. हा अगं काय बोलतीस तू. वय म्या समधीकडे बघितलं पण त्या कुठंच दिसनात मला. देवा आता हे काय इप्रित झालं अजून बाई. आता म्हणलं समजा चांगलं होईल आणि ही निघून गेली. कुठं कुठं बी दिसनात मला. गेली असेल बानू, म्या म्या बाहेर जाऊन तिला बघतोय. म्या बी येतो तुझ्या संग, याकडं नका जाऊ. कुठं गेली असेल बानू कुणास ठाऊक. मला वाटतं बानू गडावर तुलाच भेटायला येत आहे. मी म्हणाले होते ना तिलाच प्रयत्न करू द्या, ही त्याची सुरुवात आहे. तुझी सखी आहे तेव्हा तू तिला अधिक ओळखतेस. हो आणि ती मलाच भेटायला येणार आहे हे निश्चित. तिला काय सांगणार आहेस. तिचे विचारेल त्याच्यावर अवलंबून आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो काय झालं, काय झालं काय आले. मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेह आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.